जाऊया पुढच्या बातमीकडे. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली. औरंगाबादमध्ये एटीएसनं अजिंक्य सुरळे, शुभम सुरळे आणि रोहित रेगे या तिघांना काल दुपारीच ताब्यात घेतलं होतं. झडतीमध्ये त्यांच्या घरातून एक बंदूक आणि काही काडतूस जप्त केली आहेत आणि त्या आधारे या तिघांवर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटकेतल्या तिघांपैकी अजिंक्य आणि शुभम हे चुलत भाऊ आहेत आणि दाभोलकरांवर गोळी झाडण्याच्या आरोपीमध्ये गजाआड असलेल्या सचिन अंदुरेचे ते मेहुण आहेत. काल रात्री अटक झालेल्या तिघांना आज औरंगाबाद न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. तीन आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्या सर्चमध्ये आरोपीच्या ताब्यातून त्यांना एक पिस्टल, त्याचे जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक कुकरी, एक तलवार आणि एअरगन अशा प्रकारचे हत्यारं आरोपींच्या ताब्यात मिळालेली आहेत. जे पिस्टल आणि जिवंत काडतूस आहे त्याचा संबंध दाभोळकर खून खटल्याशी असल्यामुळे CBI ने ते ताब्यात त्यांच्या ताब्यात ठेवलेले आहेत. त्यार कायदा कलम 325 नुसार गुन्हा नोंद केलेला आहे. आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर करून त्यांनी हे हत्यारं कुठून आणली, कशासाठी आणली याबाबतचा आपण तपास करणार आहोत.